ही कविता आहे, ही इयत्ता सातवीच्या मुलांनी म्हटलेली. कवितेचं नाव आहे गर्वाचे घर. किती साली म्हटली गेली कविता? 83 जून ला केलेली आहे आणि त्याच वर्षी पाठांतराकरता स्पर्धेला म्हटलेली. सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा वारा एकदा गर्वाने फुगला. सोसाट्याचा वारा एकदा गर्वाने फुगला. रस्त्यातून चालणाऱ्यांची थट्टा करू लागला. नाही पाहिला म्हातारा, नाही पाहिली मुले. नाही पाहिला म्हातारा, नाही पाहिली मुले. बघता बघता एकेकाला उडवून त्याने लावली. बघता बघता एकेकाला उडवून त्याने लावली. उडविली कित्येकांच्या घरावरची छपरे. कित्येकांना एकाच वेळी बेघर त्याने केले. धुंद होऊन फिरत होता गोल गोल रस्ताभर. धुंद होऊन फिरत होता गोल गोल रस्ताभर. गंमत लांबून पाहत होता एक उंच डोंगर. अंगावर त्याच्या फुलत होत्या अनेक वृक्षवेली. अंगावर त्याच्या फुलत होत्या अनेक वृक्षवेली. वाटसरूंना देत होता सतत सुखाची सावली. तृप्त होता डोंगर, मन होते कृतार्थ. आज मात्र हळहळत होता वाऱ्याचा पाहून अनर्थ. रागाने एकदम उठला, वाटेत आडवा पडला. रागाने एकदम उठला, वाटेत आडवा पडला. अंजनी सुताला मनात सारखे आठवू लागला. गर्विष्ठ भीमाचे गर्वहरण त्यानेच केले होते. पित्यालाच त्याच्या आज कोण शिकवणार होते? निश्चय केला मनाशी मीच वाऱ्याला शिकवीन. निश्चय केला मनाशी मीच वाऱ्याला शिकवीन. गर्विष्ठ वाऱ्याला माझ्या पायापाशी लोळली. माफी मागायला लावीन त्याला म्हाताऱ्यांची आणि निराधारांची. दुःख लावीन हरके करायला. बरसात करून सुगंधाची, बरसात करून सुगंधाची. इयत्ता सातवीच्या वर्गात शिकवताना राष्ट्रध्वजाचं चित्र विद्यार्थ्यांना काढायला सांगितलं. त्याचे रंग नेमके कोणते आहेत, ते कुठली, त्याचे क्रम कसे आहेत, हे सुद्धा काही मुलांना आलं नाही. आणि त्यामुळे मुलांना बऱ्याच मी प्रश्न विचारणार असं लक्षात आलं की आपली राष्ट्रीय प्रतीकं जी आहेत, उदाहरणार्थ आपला राष्ट्रीय पशुसिंह आहे, राष्ट्रीय पक्षी मोर आहे, आपला राष्ट्रध्वज काय आहे, आपलं राष्ट्रीय वाद्य काय आहे, ह्या गोष्टी आपण कायम मुलांच्याकडून जर पाठ करून घेतल्या, त्या पद्यरूपात घेतल्या, तर मुलांना कायमची आठवण राहील. ते चुकणार नाही, गोंधळणार नाही. या दृष्टीने जे काय साधारण या 5 कडव्यात बसता येईल अशा पद्धतीने आपली जी काही राष्ट्रीय प्रतीकं आहेत, ही प्रतीकं ह्या पद्यामध्ये गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं आपल्या राष्ट्रध्वजाचं वर्णन आहे. रंग केशरी वैराग्याचा, त्यागाचा अन विरक्तीचा. रंग केशरी वैराग्याचा, त्यागाचा अन विरक्तीचा. धवल रंग हा मध्ये शोभतो पवित्रता अन निर्मलता. हिरवा रंग ही ग्वाही देतो समृद्धीची सकल जना. हरित तृणांकित धरणी दिसते तोषविते ती नयनांना. रंग तीन हे त्यागाचे, पवित्रता समृद्धीचे. फडकती अमुच्या राष्ट्रध्वजावर अशोकचक्रा घेऊन येते, अशोकचक्रा घेऊन येते. हे आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल झालं. दुसरं आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, त्या मोराबद्दल वर्णन केले. श्री मोर पिस हाती वेणू निघे वनामधी वनमाळी. सवे सौंगडी सवत्सधेनु मुखात हसया भूपाळी. सुरपुर लीचे घुमती राणी परिसर सारा धुमधुमला. मंत्रमुग्ध हो ऊन चराचर मनाता आनंदला. मुरली धर तो श्याम मनोहर सतत धरी मुरली अधरी. अन्यायाचा नाश कराया असे सुदर्शन नित्य करी. मुरली अशा या श्रीकृष्णाची स्फूर्ती देवो आम्हाला. मुरली अशा या श्रीकृष्णाची स्फूर्ती देवो आम्हाला. राष्ट्रपदाचा मान दिला तिज कीर्ती भिडवू गगनात. तिसरं आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोराचं वर्णन आता सगळ्यांना माहितीच आहे, पण जो राष्ट्रीय पक्षी आहे त्याला राष्ट्रीय पक्षाचा मान दिलाय हे सर्वसाधारण मुलांना किंवा इतरांनाही माहीत नाही. त्याचं वर्णन, इंद्रधनुचे सप्तरंग ते घेऊन अंगावरी. इंद्रधनुचे सप्तरंग ते घेऊन अंगावरी. ऐटीत फिरतो तुरा पारवा खोऊनी माथ्यावरी. फुलवनी अपुला पंख पिसारा डौलाने गिरकी घेतो. व घना सावळ्या नभात बघुनी मनात आनंद तो. सरस्वतीच्या समीप बसतो वाहन होऊन तिचे. मोर असा हा प्रतीक अमुच्या आहे राष्ट्राचे. तिसरं आहे आपला राष्ट्रीय पशु सिंह आहे.
त्या सिंहाबद्दल काय करू. सिंह गर्जला वनराजाची ऐकून सारे थरारले. कडे कपारी आवाज घुमला रानच सारे हादरले. दुभंग झाली धरणी जणुकी वीज नदीची कडाडली. शोधक नजरे पाहत पाहत वनराजाची स्वारी आली. प्रजाजनांनी दिली सलामी प्रजाजनांनी दिली सलामी. दावने आदर मुखावरी ऐटीत टाकीत पाहुल पुढती मानवंदना स्वीकार. चाल अशी ही वनराजाची रुबाब पाहुणे राजाचा. राष्ट्रपशूचे पद देऊन या मान वाढला राष्ट्राचा. मान वाढला राष्ट्राचा. तशील खास मला दृष्टी आड होता वचने ही गोड गोड देसी जरी आता विसरशील खास मला दृष्टी आड स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा. स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा. वश हे वशे करण तुला सहज जादुगा. दृष्टी आड झाल्यावर सृष्टी दृष्टिया